या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा आहे महाराज. तुम्ही गेले नसेल एकदा जाऊन पहा. ज्याला घरात एसी मध्ये झोप येत नाही तो ज्ञानोबरायच्या सोहळ्यासोबत ढेकळा झोपतो तरी त्याला ताण नाही महाराज. ज्याला दोन पावलं घरात चालता येत नाही तो 20-20 किलोमीटर चालतो. अरे तुम्ही 2 लाखाचा नाही 10 लाखाचा डीजे लावा पण डीजे समोर नाचताना तरुणांना दारू पिल्याशिवाय त्यांचा अंग हालत नाही. ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात जाऊन पहा. नुसतं ज्ञानोबा माऊली म्हणलं तरी 70 वर्षाचा वारकरी 22 वर्षाचा तो ही ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची महाराज. एक सीएम जर आले तर त्या सीएमला सांभाळण्यासाठी 2000 पोलीस असतात तुमच्या जिल्ह्यामध्ये. किती? 2000 पोलीस. एक सीएम आले तर त्यांना सांभाळण्यासाठी 2000 पोलीस असतात. 15 लाख समाज माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय सोबत असतो तरी महाराष्ट्रातल्या एकाही पोलिसाची गरज पडत नाही. हे वारकरी संप्रदायाने दिलेल्या या समाजासाठी आदर्श आहे. म्हणून माझी विनंती आहे महाराष्ट्रात राहून त्यांनी एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजेत. काही केलं महाराष्ट्रात राहून आळंदी माहीत नाही समजायचंय पाकिस्तानचं बी नाही. ज्याला महाराष्ट्रात राहून आळंदी माहीत नाही ज्याला महाराष्ट्रात राहून पांडुरंग परमात्मा माहीत नाही असं समजा हा इराक इराणचा आलेला डुप्लिकेट माल इकडं जसा चायनाचा येतो तसा हा ओरिजिनल हिंदू नाहीच आहे. अरे जर महाराष्ट्रात राहून आपल्याला पंढरपूर माहीत नसेल महाराष्ट्रात राहून जर आपल्याला शेतीविषयी माहिती नसेल महाराष्ट्रात राहून ज्ञानोबराय तुकोबराय जर कळत नसेल जगून काय फायदा आहे महाराज. म्हणून माझी विनंती आहे एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना संधीचं सोनं करा. जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या साधू संतांचा जन्म साधू संतांचा अवतार तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठी महाराज. एक सांगू तुम्हाला नाथ महाराज गंगेवर स्नान करण्यासाठी गेले. थोडं लक्ष देऊन उदाहरण ऐका. गंगेवर स्नान करत असताना एक विंचू पाण्यातून वाहत होता. आता साधू म्हणल्यानंतर साधूचं हृदय दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर जर साधूचं हृदयच करवत नसेल तर त्याला साधू तरी कसं म्हणायचं. संत तोची जाणार जगी दया ज्याच्या हृदयात दयाच येत नसेल त्याला साधू तरी कसं म्हणायचं. तो विंचू पाण्यातून वाहत असताना नाथ महाराजांनी पाण्यात हात घातला आणि त्या विंचूला बाहेर काढला. आता तो विंचूच होता. विंचू हा प्राणी असा आहे की त्याला महाराज जरी भेटले तरी सेम प्रसाद आहे. तुम्ही जरी भेटले तरी सेम प्रसाद आहे. नाही भेदाभेद. तिथं भेदाभेद करतच नाही तो. जसा विंचूला बाहेर काढला तसं त्या विंचूने नाथ बाबाच्या हाताला दंश केला. वेदना झाल्या हाताला. परत विंचू पाण्यात पडला. परत नाथबाबाने हात घातला पाण्यात आणि परत त्याला वर काढला. असं 2-3 वेळेस झाल्यानंतर एक सद्ग्रस्त नाथबाबा जवळ होते. ओ बाबा अहो कीर्तनकार दिसताय तुम्ही. गळ्यामध्ये जानव आहे तुळशी माळ आहे. अहो तो विंचू तुम्हाला सारखं सारखं दंश करतोय आणि तुम्ही सारखं सारखं त्याला वाचवताय. नाथबाबाच्या मुखातून जे उद्गार निघाले ते खूप ऐकण्यासारखे. नाथबाबा सांगतात अहो तो छोटासा 25 ग्रॅमचा विंचू 20 ग्रॅमचा विंचू जर मला दंश करण्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी त्याला माझा तारण्याचा स्वभाव कसा सोडू महाराज. साधूचं हृदय हे तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठीच आहे. संत हृदय नवनीत समाना नवनीताही पेक्षा मऊ साधू संतांचं हृदय आहे. आणि त्या साधू संतांनी ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्याकडे बघितलं त्यावेळेस प्रामुख्यानं त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. माणसं जन्माला येतात
युवा होतात माणूस कधी मरून जातात काही कळत नाही. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे, भागवतकार किती गोड वर्णन करतात ऐका, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ किरेण भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो, त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्या अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर आपलं तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी तो अजगर तोंड बंद करेल ना महाराज, त्या दिवशी तुम्हाला डॉक्टरची गरज पडणार नाही एक, त्या दिवशी तुमच्या पैशाची गरज पडणार नाही दोन, त्या दिवशी तुमच्या ओळखीची गरज पडणार नाही तीन, ज्या दिवशी तुम्हाला मिस कॉल येईल इच्छा असो नसो तुम्हाला ह्या मृत्यू लोकाची यात्रा संपवावी लागणार. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हे सर्व दुःख माणसाच्या जीवनामध्ये येण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. किती प्रमाणात सांगायचं, उठा जागे वारे, स्मरण करा पंढरीना, स्मरण करा पंढरीना, भावे चरणी ठेवा भावे चरणी ठेवा, सुख विव्यथा जन्माचा, सुख विव्यथा आता जागा रे भाई नो जागा. किती प्रमाण जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी. हो काही लोक म्हणतील महाराज वेडे झाले का तुकोबराय, आम्ही एवढे जागृत असताना तुकोबराय आम्हाला जागृत का करतात? खरं सांगू का तुम्ही, आम्ही संसारामध्ये तुम्ही आणि मी एवढे जागृत आहोत की पोरगी जन्माला आल्यानंतर तिला कॉलेजमध्ये नंतर टाकतो, शाळेमध्ये नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिसी काढतो का माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल. ज्या पोरीला बोलता येत नाही, ज्या पोरीला चालता येत नाही, जी पोरगी शाळेत नाही आहे, तरी सुद्धा त्या पोरीच्या लग्नाचा विचार करणारे लोक आपण झोपलेले थोडे, जागृत आहे ना महाराज. चौधरी कुटुंबांनी एवढं सुंदर नियोजन केलं, मला आनंद आहे. कीर्तनाही पेक्षा समाज उपयोगी किती मोठे सुंदर त्यांनी डोळ्याचं, ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे त्याचं सुद्धा नेत्र तपासणीचं शिबिर आहे, रक्तलघवी चेक करायचं, बीपी शुगर, बा बा बा. खरं सांगू का, प्रत्येक माणसाने जर असं समाज उपयोगी काम केलं तर कीर्तनाची सुद्धा गरज महाराष्ट्रात पडणार नाही महाराज. खरं सांगतो, हे कीर्तनकाराला कीर्तनातून सांगायची वेळ आली, विढाळ 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 कुंडली गवर्धारी विठ्ठल सिद्धानदेव पंढरीनाथ भगवान की जय. आपण एवढे सुज्ञ आहोत की एवढं गोड निवेदन आमच्या दादांनी केलं, एवढं सुंदर तुमच्याने माझ्या बसण्यासाठी वॉटरप्रूफ मंडप आहे, प्रत्येकाला फॅन आहे, प्रत्येकाला थंड पाणी आहे, त्याच्याबरोबर लिमका आहे, माझा आहे, वा वा वा, बसणाऱ्या लोकांना उपीट आहे, एवढं सुंदर निवेदन केलंय. हे जागृत आहे म्हणूनच केलं का झोपलेले म्हणून केलं? जागृत आहे म्हणून. अहो 2023 चालू आहे, नेमका जून महिना सुरू झाला तरी 2024 आमदारकीची तयारी लोकांनी आतापासून सुरू केली, नगरपालिकेच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी लोकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. मग सगळ्या गोष्टीविषयी जर माणसं जागृत आहे तरी तुकोबरा असं का म्हणतात? उठा जागे वारे, आता जागा रे भाई नो जागा, जगजोगी जगजोगी. का साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागा केलं? जागे तुम्ही सर्व मंडळी संसारात आहात आणि परमार्थामध्ये सर्व मंडळी झोपलेले आहात आणि परमार्थाविषयी झोपलेल्या सर्व मंडळीला साधू संतांनी जागवण्याचं काम केलं. तुकोबरायचं प्रमाण किती गोड आहेत ऐका. आ मज निरंतर जागवे, बोला बोला, जागवे ते मज निरंतर जागवे, जागवे ते मज निरंतर जागवे.
माझ्यावर नित्य उपकार केले, तुम्हाला जागवण्याचा प्रयत्न केलेला. खरं सांगू का महाराज, या जगामध्ये तुमची काळजी फक्त दोनच लोकांना आहे गड्यानो, एक संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. माय बाप, ज्या समाजाने ज्ञानोबराला ज्ञानेश्वरी लिहित असताना मधुकरी दिली नाही, अरे एवढा त्रास दिला, मांडे तर भाजूच दिले नाही पण मांडे भाजण्यासाठी मडकं सुद्धा दिलं नाही, तरी सुद्धा ज्ञानोबराय आपल्या सद्गुरूला मागत असताना किती गोड मागणी. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिनी लोके. म्हणून या जगामध्ये तुमचा आणि माझा कळवळा, तुमची आणि माझी जर कदर कोणाला असेल तर ती फक्त साधूला आहे संताला आहे. पण एक सांगू का महाराज तुम्हाला, ज्यांना तुमची आणि माझी कदर आहे त्यांचा विषयच आपल्या डोक्यात नाहीये. नको त्या गोष्टीला जीवनामध्ये. आपलं असं म्हणलं की दुःख सुरू होतं, म्हणून माझी विनंती तुम्हाला, एवढा गोड नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. संधीचं सोनं करा महाराज सांगतात. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना कोया. देवानी एवढा सुंदर नरदे तुम्हाला भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जिने तू जोडसे नारायण नाशे जीवपण भवरोग. आणि ज्याच्यासाठी आलेले आहात, जी जर गोष्ट जीवनामध्ये तुमच्याकडून नाही घडली तर त्याचा परिणाम काय होईल तो तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, नाही पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय तुम्हाला आणि मला सावध करतात. हे बाबानो, एवढा सुंदर नरदे तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. सांगतो तुम्हासी, हे बाबानो मी तुम्हाला सांगतोय, भजारे विठ्ठला. भजारे विठ्ठला म्हणजे त्या भगवंताला जीवनामध्ये आपलंसं करा. ज्याच्यासाठी आलेले आहात ती जर गोष्ट जीवनामध्ये तुम्ही आपलीसी नाही केली तर मग महाराज त्याचा परिणाम सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया. वर्षभर अभ्यास करायचा आणि परीक्षेच्या दिवशी झोपायचं, वर्ष वाया जातं का नाही महाराज? म्हणून ज्याच्यासाठी तुम्ही आलेले आहात ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही घडली तर मग परत सुरू होतं, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे पतिती, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. अरे
आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय तुम्हाला आणि मला. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव तुम्हाला आणि मला सापडलाय. परत परत या गोष्टी जीवनामध्ये नाहीये, मी नेहमी सांगत असतो. माणूस जन अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हो सुजन अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे, तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदाच आहे ना, माणूस जन अनमोल रे. अरे गेलेला पैसा परत कमावता येईल, गेलेली प्रॉपर्टी परत मिळेल, गेलेली सत्ता कमवू शकता, गेलेलं पद परत मिळेल, पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ किती जरी पैसे खर्च केले, अहो 2-2 कोटी रुपयाच्या बॅगा घेऊन आपण डॉक्टरच्या दरबारात उभे होतो, डॉक्टर साहेब कोरोनाच्या काळामध्ये अहो द्या हो ऑक्सिजन माझ्या घरच्यांना, नाही जमलं ना महाराज. ओ डॉक्टर साहेब अहो 1200 रुपयाचं रेमडेसिवीर आहे, 50,000 नाही 60,000 घ्या, पण द्या हो रेमडेसिवीर, नाही जमलं ना. कोरोनानं तुम्हाला आणि मला जागृत केलंय की माणसं डॉक्टर कोण जगत नाही एक, माणसं ओळखीनं जगत नाही दोन, माणसं पैशानं जगत नाही तीन. काही काही लोक लय वजना सांगतात, महाराज मी दररोज आमदाराजवळ बसला असतो, अशा आलं तर कोरोनाच्या काळात खॉट बी भेटला नाही. मग एवढी गोष्ट ध्यानात घ्या की ओळखीनं माणसं जगत नाही, पैशानं माणसं जगत नाही, मग माणसं जगतात कशाला, फक्त तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मानं. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, प्रत्येकाने एक गोष्ट लक्ष देऊन ऐका माझी, एवढा सुंदर नरदेव प्राप्त झालाय ना, काहीतरी वेळ देवाच्या चिंतनासाठी घाला. अख्खा महाराष्ट्र माझ्या ज्ञानोबराय तुकोबराच्या प्रस्थानाची तयारी. जर निघून गेली वेळ की मग महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया, वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा. करा रे बापानो साधन हरीचे, 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 करा रे बाप. साधन हरीचे, एवढा सुंदर नरदेव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, निश्चित करा. राजकारण करा, व्यवसाय करा, धंदा करा, बिझनेस करा, नोकरी करा, पण त्या काळामध्ये थोडा वेळ तरी माझ्या देवासाठी देत चला. एक सांगू तुम्हाला, तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या तो तुमच्यासाठी वेळ देईल. बरं, तुम्ही त्याच्यासाठी घेशी तेव्हा देशी ऐसा असी
तुम्ही त्याच्यासाठी 2 पावलं चाला तो तुमच्यासाठी 4 पावलं चालल, तुम्ही त्याच्यासाठी 10 रुपये खर्चा तो तुमच्यासाठी 100 रुपये देईल, पण तुम्ही जर त्याच्यासाठी वेळच दिला नाही तर तो तुमच्यासाठी कसा वेळ देईल? आणि शास्त्र तर असं सांगतंय, महाराष्ट्र असे सांगतात की तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी। मी नेहमी आवर्जून एक उदाहरण कीर्तनातून सांगत असतो, एका माणसाची सीर ब्लॉकेज झाली डोक्याची। काय झाली? सीर ब्लॉकेज। त्याला मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं, 4 तास आयसीयूमध्ये त्याच्यावर ऑपरेशन झालं, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्याला काढलं, जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं। डॉक्टरने बिल काढलं 25 लाख रुपये, ते 25 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर तो म्हातारा रडायला लागला। डॉक्टर थोडा धार्मिक होता, परमार्थिक होता। डॉक्टर त्या बाबाकडे गेला, बाबा ओ बाबा प्लीज माझी विनंती, तुम्हाला रडू नका, हे जर बिल तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल तर मी यातले 2-4 लाख 5 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका। ते म्हातारा हसलं, डॉक्टरला सांगू लागलं, डॉक्टर ठाणे जिल्ह्यामध्ये माझी प्लॉटिंगची 50 एकर जमीन आहे, माझा 1 गुंठा 50 लाख रुपयाला चालला, एवढा श्रीमंत माणूस आहे मी। मग बाबा एवढे जर श्रीमंत आहात तर त्या बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस त्या म्हाताऱ्याने जे डॉक्टरला उत्तर दिलं तेवढं उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं। डॉक्टरला म्हातारा सांगत होत, अय डॉक्टर 4 तास आयसीयूमध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं। किती काढलं? 4 तास आयसीयूमध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं। वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण 1 रुपया चार्जेस घेतला नाही, याचं दुःख माझ्या जीवनामध्ये का? तुम्हाला असं कळू नये, आपण त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे। जेने हा जीव दिला मध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकांमध्ये जन्माला घातलंय त्याचं चिंतन करा। जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे। तुमच्या वडिलांनी तुमच्यावर आशीर्वाद ठेवावे, तुमचे वडील तुमच्यापासून तृप्त व्हावे, याच्यासाठी आपण पितृपक्षा म्हणजे पितृपाटामध्ये आपल्या आई वडिलाला जीव घालतो। एक आज पुण्यतिथी आपण आपल्या वडिलाची का करायची? याचं कारण की त्यांनी आशीर्वाद द्यावा, तुमचे पित्र तुमच्यावर संतुष्ट व्हावे, याच्यासाठी तुम्ही वर्ष श्राद्ध घालता, दशक्रियाविधी घालता, पितृपाठामध्ये पितृपक्षामध्ये त्यांना जीव घालता। जसं पित्र संतुष्ट व्हावे याच्यासाठी पितृपाठ आहे, तसं देव तुमच्यावर संतुष्ट व्हावं याच्यासाठी देवाचं चिंतन आहे महाराज। तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे। म्हणून जर तुम्ही या देवाचं चिंतन नाही केलं तर महाराज सांगतात, नाही तरी गेला जन्मवाया, म्हणून वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा। वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये काहीच उरत नाही। जी वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये जी गोष्ट उरती त्या गोष्टीचं नाव आहे पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप। पश्चाताप होण्याच्या अगोदर माणसाने सावध करा। मी मागाशी तुम्हाला प्रमाण सांगितलं, ऐशिया साधना करा काही, येणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना। आणि ते साधन जर काय असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, राम राम स्मराधी, लाहो करा गाट घाला मुळबंदी, सांडा वाऊ गिया उपाधी, लक्ष लावून रहा गोविंदी गा। बाकी काही करायची गरजच नाही, किती प्रमाण म्हणायचे, न लगे तीर्थाचे ब्रह्मन, न लगे तीर्थाचे ब्रह्मन, हो न लगे तीर्थाचे ब्रह्मन, न लगे तीर्थाचे ब्रह्मन, हो न लगे
न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदन, हीच माझी विनवणी, जोडोनी आकर दोनी शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, कल करेसो आज करोर, आज करेसो अभि, शुभश्य शीघ्रम, चांगल्या गोष्टीला वेळ वाया घालू. लोकांना जर म्हणलं चला ना परमार्थ करू, लोक म्हणतात महाराज आता का आमचं वय एका म्हातारपणी पाहू. म्हातारपणा तुमच्याकडून काय होणार आहे हो? अरे म्हाताऱ्या लोक ऐकून पापच होत नाही तर पुण्याची अपेक्षा कशी करायची? म्हाताऱ्या लोकांचा फक्त सरकारचा एक फायदा आहे तुम्हाला, तिकीट फुकट आणि बाकी म्हाताऱ्या लोकांचा काहीच फायदा नाही महाराज. तुम्ही तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये या डोंबिवली परिसरामध्ये एखाद्या 90-80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न केलं का? नाही. लग्न करत असताना 21 वर्षाचा मुलगा, 25 वर्षाची मुलगी, 25 वर्षाचा मुलगा. लग्नासाठी वयाची मर्यादा आहे, निवडणुकीला उभं राहण्यासाठी वयाची मर्यादा आहे, पोलीस होण्यासाठी वयाची मर्यादा आहे, मिलिटरीत जाण्यासाठी वयाची मर्यादा आहे. मग साध्या 50,000 नोकरीसाठी जर सरकारने वयाची मर्यादा घालून दिलेली आहे तर परमार्थ म्हातारपणी कसा होईल महाराज? जेवढे काही क्रांतिकारी लोक झाले त्या क्रांतिकारी लोकांच्या जीवनाचा जर अभ्यास केला तर म्हातारपणात क्रांती कोणीच केली नाही, सगळ्यांनी तरुणपणात केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकलेला आहे. स्वामी विवेकानंदासारख्या वैराग्यवान महात्म्यांनी वयाच्या 16 वर्षी भारत भ्रमण केलेलं आहे. शंकराचार्यासारख्या एका महात्म्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ वयाच्या 16 वर्षी सांगितलेला आहे. ज्ञानोबरांनी विश्वाला शांतीचा संदेश वयाच्या 16 वर्षी दिलेला आहे. आपलं जीवनच काय मला काही कळत नाही. आपण म्हातारे झालो तरी ज्ञानोबराय तुकोबराय अजून आपल्याला कळले नाही, गाथा काय कळला नाही, ज्ञानेश्वरी काय कळली नाही. एक आमच्या गावाकडे एक जुनी म्हणे, जन्मी आला हेलान पाणी वो मेला, कहा गए थे तो कहा नहीं और क्या लाया तो कुछ नाही. कशासाठी जन्माला आले हेही माहीत नाही, काय करायचं हेही माहीत नाही, आणि मेला कशामुळे हेही माहीत नाही. आज हजारो लोक दररोज महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात आणि हजारो लोक महाराष्ट्रात मरतात. मग सर्वांची दखल महाराष्ट्र घेत नाही, कोणाची दखल घेतो? ज्याने जीवनामध्ये काहीतरी क्रांतिकारी काम केलेलं आहे, ज्यांनी परमार्थी क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, ज्यांनी समाजाच्या विकासासाठी काम केलेलं आहे, ज्यांनी देशासाठी काम केलेलं आहे, ज्यांनी धर्मासाठी काम केलेलं आहे, अशाच लोकांची लोक दखल घेतात. नाही तर असे हजारो जन्माला आले काय आणि हजारो मेले काय, काहीच फायदा नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, एवढा सुंदर नृत्य तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, मग सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जर त्या भगवंताला आपलं असं केलं तर निश्चित तुमचा जन्म वाया जाईल. आणि ज्याच्यासाठी तुम्ही सर्व महत्त्व देता त्या संसाराचा जर विचार करायला गेलो तर करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसी. ज्या संसारासाठी आपण प्रयत्न करतो त्या संसारासाठी आपल्या वडिलांनीही प्रेम केलं, प्रयत्न केलाय, आपल्या आजोबांनी केलाय, आपल्या पंजोबांनी केला, पण आतापर्यंत तो कोणाकोण परिपूर्ण नाही झाला. प्रमाण किती गोड आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गे, प्रमाण किती गोड आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तो ही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तो ही तैसा. उठा उठा जागा पाटी भयाले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही. म्हणून एवढा सुंदर नृत्य तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झाला ना, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आयुष्याचा एवढा गोड नृत्य तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय, संधीचं सोनं करा, वेळ नका वाया घालू. महाराज गंगेवर स्नान करत असताना एक विंचू पाण्यातून वाहत होता. आता साधू म्हणल्यानंतर साधूचं हृदय दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर जर साधूचं हृदयच करवत नसेल तर त्याला साधू तरी कसं म्हणायचं? संत तोची जाणार जगी दया
ज्याच्या हृदयात दयाच येत नसल त्याला साधू तरी कसं म्हणायचं? तो विंचू पाण्यातून वाहत असताना नाथ महाराजांनी पाण्यात हात घातला आणि त्या विंचूला बाहेर काढला. आता तो विंचूच होता. विंचू हा प्राणी असा आहे की त्याला महाराज जरी भेटले तरी सेम प्रसाद आहे, तुम्ही जरी भेटले तरी सेम प्रसाद आहे, नाही भेदाभेद. तिथं भेदाभेद करतच नाही तो. जसा विंचवाला बाहेर काढला तसं त्या विंचवाने नाथबाबाच्या हाताला दंश केला, वेदना झाल्या हाताला, परत विंचू पाण्यात पडला, परत नाथबाबाने हात का घातला पाण्यात आणि परत त्याला वर काढला. असं दोन तीन वेळेस झाल्यानंतर एक सद्ग्रस्त नाथबाबाजवळ होते. ओ बाबा, अहो कीर्तनकार दिसताय तुम्ही, गळ्यामध्ये जानवं आहे, तुळशी माळ आहे, अहो तो विंचू तुम्हाला सारखं सारखं दंश करतोय, तुम्ही सारखं सारखं त्याला वाचवतायत. नाथबाबाच्या मुखातून जे उद्गार निघाले ते खूप ऐकण्यासारखे. नाथबाबा सांगतात, अहो तो छोटासा 25 ग्रॅमचा विंचू, 20 ग्रॅमचा विंचू जर मला दंश करण्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी त्याला माझा तारण्याचा स्वभाव कसा सोडू महाराज? साधूचं हृदय हे तुमच्याने माझ्या कल्याणासाठीच आहे. संत हृदय नवनीत समाना, नवनीताही पेक्षा मऊ साधू संतांचं हृदय आहे. आणि त्या साधू संतांनी ज्यावेळेस तुमच्याने माझ्याकडे बघितलं त्यावेळेस प्रामुख्यानं त्यांची एक गोष्ट लक्षात आली, माणसं जन्माला येतात, युवा होतात, माणूस कधी मरून जातात काही कळत नाही. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्णाश हे तवे, भागवतकार किती गोड वर्णन करतात ऐका, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्णाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ किरेण भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो, त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि त्या अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर आपलं तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी तो अजगर तोंड बंद करेल ना महाराज, त्या दिवशी तुम्हाला डॉक्टरची गरज पडणार नाही एक, त्या दिवशी तुमच्या पैशाची गरज पडणार नाही दोन, त्या दिवशी तुमच्या ओळखीची गरज पडणार नाही तीन, ज्या दिवशी तुम्हाला मिस कॉल येईल, इच्छा असो नसो तुम्हाला ह्या मृत्यू लोकाची यात्रा संपवावं लागणार. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हे सर्व दुःख माणसाच्या जीवनामध्ये येण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. किती प्रमाण सांगायचं? उठा जागे वाले हो, स्मरण करा पंढरीना, स्मरण करा पंढरीना, भावे चरणी ठेवा, कवी व्यथा जन्माचा, सुकवी व्यथा जन्मा, सुकवी व्यथा जन्माचा, सुकवी व्यथा जन्मा. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुकवी व्यथा जन्मा. आता जागा रे भाई रो जागा, किती प्रमाण जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी. हो काही लोक म्हणतील महाराज वेडे झाले का तुकोबराय, आम्ही एवढे जागृत असताना तुकोबराय आम्हाला जागृत का करतात? खरं सांगू का तुम्ही, आम्ही संसारामध्ये तुम्ही आणि मी एवढे जागृत आहोत की पोरगी जन्माला आल्यानंतर तिला कॉलेजमध्ये नंतर टाकतो, शाळेमध्ये नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिसी काढतो का माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल? ज्या पोरीला बोलता येत नाही, ज्या पोरीला चालता येत नाही, जी पोरगी शाळेत नाहीये तरी सुद्धा त्या पोरीच्या लग्नाचा विचार करणारे लोक आपण झोपलेले थोडे जागृत जी ना महाराज. चौधरी कुटुंबांनी एवढं सुंदर नियोजन केलं, मला आनंद आहे. कीर्तनाही पेक्षा समाज उपयोगी किती मोठे सुंदर त्यांनी डोळ्याचं, ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे त्याचं सुद्धा नेत्र तपासणीचं शिबिर आहे, रक्तलघवी चेक करायचं, बीपी शुगर, बा बा बा. खरं सांगू का, प्रत्येक माणसाने जर असं समाज उपयोगी काम केलं तर कीर्तनाची सुद्धा गरज महाराष्ट्रात पडणार नाही महाराज. खरं सांगतो, हे कीर्तनकाराला कीर्तनातून सांगायची वेळ आली. विठाला विठाला आपण एवढे सुज्ञ आहोत की एवढं गोड नियोजन आमच्या दादांनी केलं, एवढं सुंदर तुमच्यानी माझ्या बसण्यासाठी वॉटर प्रूफ मंडप आहे, प्रत्येकाला फॅन आहे, प्रत्येकाला थंड पाणी आहे, त्याच्याबरोबर लिमका आहे, माझा आहे, वा वा वा, बसणाऱ्या लोकांना उपीट, एवढं सुंदर नियोजन केलंय. हे जागृत आहे म्हणूनच केलं का झोपलेले आहे म्हणून केलं? जागृत आहे म्हणून. अहो 2023 चालू आहे, नेमका जून महिना सुरू झाला तरी 2024 च्या आमदारकीची तयारी लोकांनी आतापासून सुरू केली.
नगरपालिकेच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी लोकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. मग सगळ्या गोष्टीविषयी जर माणसं जागृती तरी तुकोबरा असं का म्हणतात? उठा जागे वारे आता, जागा रे भाई नो जागा, जगजोगी जगजोगी. का साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागा केलं? जागे तुम्ही सर्व मंडळी संसारात आहात आणि परमार्थामध्ये सर्व मंडळी झोपलेले आहात आणि परमार्थाविषयी झोपलेल्या सर्व मंडळीला साधू संतांनी जागवण्याचं काम केलं. तुकोबराचं प्रमाण किती गोड आहेत ऐका. आमज निरंतर जागवे बोला बोला जागवे ते मज निरंतर जागवे जागवे माझ्यावर नित्य उपकार केले, तुम्हाला जागवण्याचा प्रयत्न केला. खरं सांगू का महाराज, या जगामध्ये तुमची काळजी फक्त दोनच लोकांना आहे गड्यानो, एक संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. माय बाप, ज्या समाजाने ज्ञानोबराला ज्ञानेश्वरी लिहित असताना मधुकरी दिली नाही, अरे एवढा त्रास दिला, मांडे तर भाजूच दिले नाही पण मांडे भाजण्यासाठी मडकं सुद्धा दिलं नाही, तरी सुद्धा ज्ञानोबराय आपल्या सद्गुरूला मागत असताना किती गोड मागणी. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित अवघाचे संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोके. म्हणून या जगामध्ये तुमचा आणि माझा कळवळा, तुमची आणि माझी जर कदर कोणाला असेल तर ती फक्त साधूला आहे संताला आहे. पण एक सांगू का महाराज तुम्हाला, ज्यांना तुमची आणि माझी कदर आहे त्यांचा विषयच आपल्या डोक्यात नाहीये. नको त्या गोष्टीला जीवनामध्ये आपलं असं म्हणलं की दुःख सुरू होतं. म्हणून माझी विनंती तुम्हाला, एवढा गोड नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय संधीचं सुन करा. महाराज सांगतात, औटहात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. देवानी एवढा सुंदर नर्दे तुम्हाला भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जिने तू जोडसे नारायण नासे जीव पण भवरोग. आणि ज्याच्यासाठी आलेले आहात, जी जर गोष्ट जीवनामध्ये तुमच्याकडून नाही घडली तर त्याचा परिणाम काय होईल तो तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. तुम्हासी हजारे विठला सांगतो, तुम्हासी हजारे विठला नाही तरी तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हाला.
घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे दुखोबर आहे तुम्हाला आणि मला सावध करतात. हे बाबानो, एवढा सुंदर नृत्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. सांगतो तुम्हासी, हे बाबानो मी तुम्हाला सांगतोय, भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला म्हणजे त्या भगवंताला जीवनामध्ये आपलंसं करा. ज्याच्यासाठी आलेले आहात ती जर गोष्ट जीवनामध्ये तुम्ही आपलीशी नाही केली तर मग महाराज त्याचा परिणाम सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया. वर्षभर अभ्यास करायचा आणि परीक्षेच्या दिवशी झोपायचं, वर्ष वाया जातं का नाही महाराज? म्हणून ज्याच्यासाठी तुम्ही आलेले आहात ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही घडली तर मग परत सुरू होतं पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे पजिती, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नृत्य सापडलाय तुम्हाला आणि मला. बस आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नृत्य तुम्हाला आणि मला सापडलाय. परत परत या गोष्टी जीवनामध्ये नाहीये, मी नेहमी सांगत असतो. माणूस जन अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हाँ सुजन अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे, तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदाच आहे ना माणूस जन अनमोल रे. अरे गेलेला पैसा परत कमावता येईल, गेलेली प्रॉपर्टी परत मिळेल, गेलेली सत्ता कमवू शकता, गेलेलं पद परत मिळेल, पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ किती जरी पैसे खर्च केले, अहो 2-2 कोटी रुपयाच्या बॅगा घेऊन आपण डॉक्टरच्या दरबारात उभे होतो, डॉक्टर साहेब कोरोनाच्या काळामध्ये अहो द्या हो ऑक्सिजन माझ्या घरच्यांना, नाही जमलं ना महाराज. ओ डॉक्टर साहेब अहो 1200 रुपयाचं रेमडेसिवीर आहे, 50,000 नाही 60,000 घ्या पण द्या हो रेमडेसिवीर, नाही जमलं ना. कोरोनानं तुम्हाला आणि मला जागृत केलंय की माणसं डॉक्टर कोण जगत नाही, एक माणसं ओळखीनं जगत नाही, दोन माणसं पैशानं जगत नाही, तीन काही काही लोक लय वजना सांगतात. महाराज मी दररोज आमदाराजवळ बसला असतो, अशा आलं तर कोरोनाच्या काळात खॉट बी भेटला नाही. मग एवढी गोष्ट ध्यानात घ्या की ओळखीनं माणसं जगत नाही, पैशानं माणसं जगत नाही, मग माणसं जगतात कशाला, फक्त तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मानं. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, प्रत्येकाने एक गोष्ट लक्ष देऊन ऐका माझी, एवढा सुंदर नृत्य प्राप्त झालाय ना, काहीतरी वेळ देवाच्या चिंतनासाठी घाला. अख्खा महाराष्ट्र माझ्या ज्ञानोबराय तुकोबराच्या प्रस्थानाची तयारी. आवडे